नाना पटोले यांनी काय भूमिका घेतली आहे कोणत्या विषयावर मला माहीत नाही. बांधणी संदर्भात उद्धवजींच्या सभा आणि शिवसेनेच्या सभा आम्ही आयोजित केलेल्या आहेत आणि त्यांचं जे राजकारण आहे वॉशिंग मशीनचं त्याचं नामोनिशाण राहणार नाही. अंजली दमानी आहे त्यांना जर हे भारतीय जनता पक्षाकडून ही माहिती मिळाली असेल त्यांनी ती जाहीर केली असेल, पण अजितदादा असं काही करतील असं आम्हाला वाटत नाही. आपण पाहिलं असेल की शिवसेनेच्या सभा स्वतंत्रपणे सुद्धा होत आहेत. महाविकास आघाडीच्या सभांमध्ये आम्ही सहभागी आहोत, पण त्याचबरोबर संभाजीनगर असेल, खेड असेल, मालेगाव असेल, आता पाचोरा. नक्कीच महाराष्ट्रामध्ये अजून काही ठिकाणी प्रमुख ठिकाणी उद्धव ठाकरे जातील पक्ष संघटनात्मक किंवा कुठल्या काही राजकीय बांधणीसंदर्भात उद्धवजींच्या सभा आणि शिवसेनेच्या सभा आम्ही आयोजित केलेल्या आहेत. 23 तारखेला पाचोरा जळगाव जिल्ह्यात येथे आमचे शिवसेनेचे त्या भागातले प्रमुख नेते जे होते आरोद्याता पाटील हे आमचे आमदारही होते, त्यांचं निधन झालं मधल्या काळात आणि त्यांनी त्यांच्या पुतण्याला आमदार केलं शिवसेनेच्या माध्यमातून. तो पुतण्या त्यांचा गद्दार झाला, पळून गेला आता. तर आरोद्याता पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि त्यानिमित्तानं संध्याकाळी पाचोऱ्या शिवसेनेची सभा असा हा कार्यक्रम ठरलेला. त्याचं पण सध्या महाराष्ट्र सागडीतल्या कुरकुऱ्या ज्या आहेत त्या समोर येतात दिसत आहेत. अजितदादा पवार म्हणाले की जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी थेट माध्यमासमोर अशा प्रकारे बोललं उचित होणार नाही. नाना पटोले काय बोलले मला माहीत नाही. नाना पटोले यांनी काय भूमिका घेतली आहे कोणत्या विषयावर मला माहीत नाही, पण कालच आम्ही माननीय शरद पवार साहेबांकडे गेलो. ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचं काही मार्गदर्शनपर आम्ही मतं घेतली. उद्धवजी स्वतः तिथे उपस्थित होते आणि त्यांचंही मत आहे की महाविकास आघाडीमध्ये आपण सगळ्यांना एकोप्यानं एकत्र काम करून लोकसभा आणि विधानसभेच्या विजयाच्या दिशेने आपण पाऊल ठेवलं पाहिजे आणि आपण एकत्र राहिलो तर महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं जे राजकारण आहे वॉशिंग मशीनचं त्याचं नामोनिशाण राहणार नाही. राज्याची जनता महाराष्ट्र एका वेगळ्या मूडमध्ये, त्यांना ही सगळी घाण नष्ट करायची आणि त्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. अजित पवारांसंदर्भातला संशय आहे तो चर्चा वितर्क खूप सुरू आहे आणि त्यामध्येच आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. अजितदादा पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती एक संकट आलेलं आहे. अवकाळी पाऊस गारपिटणं म्हणजे भाज्या असतील, धान्य असेल, फळबागा असतील नष्ट झालेलं आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, ठिकठिकाणी आक्रोश आहे आणि विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे शेतकऱ्यांचा आक्रोश हा सरकारच्या कानावर घालणं. माझ्या माहितीप्रमाणे ते शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सह्याद्रीवर सरकारला भेटले. अंजली दमाने यांनी ट्विट केलेलं आहे की अजित पवार हे काही आमदारांना घेऊन भाजपला पाठिंबा देतील. असं आहे की त्या ज्या अंजली दमाने आहे त्यांना जर हे भारतीय जनता पक्षाकडून ही माहिती मिळाली असेल त्यांनी ती जाहीर केली असेल, पण अजितदादा असं काही करतील असं आम्हाला वाटत नाही. कारण ते आता महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे, ते स्वाभिमानी आहेत, त्यांचा कणा नेहमी ताठ असतो, बाणेदार असं नेतृत्व आहे. ते जाऊन मिंध्यांप्रमाणे गुलामी करतील असं मला वाटत नाही. शेवटी प्रत्येकजण व्यक्तिगतरित्या काही निर्णय घेत असतात, पण मी जे काय पाहतो आणि जे काय मला पाहतो त्यानुसार अजितदादा पवार हे मांडलिक म्हणून काम करतील कोणाचं असं मला वाटत नाही. सर हिंदी में जाना चाहिए की
विपक्ष कह रहा है कि महाविकास आघाड़ी 2024 क्योंकि जिनको आप लोग गार्डियन मान रहे थे शरद पवार वो लगातार ऐसे बयान दे रहे हैं। नहीं नहीं, पवार साहब ही गार्डियन है, हम सब उनके साथ हैं, उद्धव ठाकरे साहब है, हम हैं सब, कल हमारी बातचीत हो गई। ये आप गलत फहमी में हो कि ऐसा कुछ होगा नहीं। कांग्रेस एनसीपी और शिवसेना का महाराष्ट्र का गठबंधन ये फेविकल का जोड़ है, ये न टूटेगा न झुकेगा। अजीत पवार ने भी कहा कि मीडिया में लोग चले जा रहे हैं, कांग्रेस की तरफ उनका इशारा था कि मीडिया में सीधे जाके लोग बयानबाजी कर रहे हैं, अगर आपस में कुछ मत इस बारे में हम एक साथ बैठकर बात करेंगे। अब 16 तारीख को महाविकास आघाड़ी की रैली नागपुर में है तो उससे पहले ही बात हो जाएगी। राहुल साहब, नीतीश कुमार जो है राहुल गांधी से मिले हैं, नीतीश कुमार ये कह रहे हैं कि जो है एक साथ हम जो विपक्ष पार्टी है उनको भी अपील करेंगे एक साथ आए, क्योंकि सारी विपक्ष हम सब एक साथ है और रहेंगे। अच्छी बात है, मैं स्वागत करता हूँ नीतीश बाबू का, तेजस्वी जी का, कि आप दिल्ली में आकर खड़गे साहब हो या राहुल जी हो उनसे बात आपकी चर्चा शुरू हो गई है, ये अच्छी बात है। विपक्ष के लिए एक अच्छा सकून है, पॉजिटिव थिंग है, तो मानते हैं पूरे देश का विपक्ष एक हो जाए। 2024 में नक्कीच त्यांनी वेळ मागितलेली आहे आणि उद्धवजी त्यांना लवकरच वेळ देतील। नीतीश कुमार के प्रधानमंत्री पद देखिए, आप किसी का नाम मैं नहीं ले लूँगा, लेकिन नीतीश कुमार जी एक सीनियर नेता है, बहुत सालों से बिहार की सरकार चला रहे हैं, गठबंधन की सरकार चलाने का उनका अनुभव भी है। लेकिन नीतीश कुमार, तेजस्वी जी, उनका जो गठबंधन है बिहार में बहुत मजबूत है और आने वाले लोकसभा चुनाव हो या विधानसभा हो बिहार में चमत्कार करेगा ये गठबंधन। सर, नीतीश कुमार मराठी में राहुल गांधीजी भेट घेतली, काय वाटतं आगामी काळात राजकीय समीकरण आपण की विरोधी पक्ष एकत्र होणार नाही अशा प्रकारच्या कंड्या पिकवल्या जातात, पण तसं नाही आहे। महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही राष्ट्रीय स्तरावर एकत्र आहोत। राहुलजी आणि सोनिया गांधींशी आमचा संवाद आहे, इतर सगळ्या प्रमुख विरोधी पक्षाशी आमचा संवाद आहे। आज दिल्लीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि तेजस्वी यादव हे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष त्यांना भेटले, राहुलजींबरोबर त्यांची चांगली बैठक झाल्याची माझी माहिती आहे। अशा तऱ्हेने प्रमुख सगळे जे घटक आहेत ते एकत्र येत आहेत आणि भारतीय जनता पक्षाला मोठं आव्हान उभं राहील, आणि नुसतं आव्हान नाही तर 2024 ची सत्ता आम्ही काबीज करू अशा प्रकारचं हे गठबंधन होत आहे। थँक्यू।